नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत झकास रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत उडी डाळीचे पापड कसे बनवतात ते तर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही उडीद डाळ आहे तर दोन किलो घेतलेली आहे ती मी आणि गिरणीवरनं ह्या डाळीला मी दळून आणणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता एवढं छान मस्तपैकी बारीक दळून दिलेलं आहे आणि एकदम बारीक असं दळून आणायचं आहे तर ह्यातलं पीठ मी दोन वाट्या काढून ठेवत आहे बघा एवढं पीठ काढून ठेवलेलं आहे तर पापड लागताना आपल्याला हे पीठ लागतं म्हणून मी दोन वाटी पीठ काढून ठेवलेलं आहे तर हा रामबंधू पापड मसाला आहे तर हा विकत कोणत्याही किराणा दुकानामध्ये भेटतो तर मी दोन किलो डाळीसाठी दोन पॉकेट वापरलेलं आहे तर त्या पॉकेटवरती प्रमाण पण लिहिलेलं असतं एक किलो दाढीसाठी एक पॉकेट असतं तर आता मी सगळा मसाला मिक्स करून घेते आणि आता थोडं थोडं पाणी ओतून मी पीठ मळून घेणार आहे तर पीठ एवढं ग असं एवढी मेहनत लागते पीठ मळायला तर थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळायचं आहे आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी थंडच पाणी वापरलेलं आहे पीठ मळायला तर छान पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळायला एवढी मेहनत लागते ना खूप मेहनत लागते बघा तुम्ही पाहू शकता येऊ आणि ते पीठ खूप चिकट असतं त्याच्यामुळं ना खूप मेहनत लागते पीठ मळायला तर व्यवस्थित असं पीठ मोळून घ्यायचं आहे तर आता पीठ मळून झालेलं आहे तर मी त्याच्यावरती एक पळी तेल टाकून अजून छान पीठ मळून घेणार आहे तर मी ह्या पिठाला मी बरोबर अर्धा तास मळत होते आणि एकदम चिकट असतं हे पीठ त्याच्यामुळं का नाही उशीर लागतो थो थोडासा पीठ मळण्यासाठी आणि आता पीठ मळून झालेलं आहे तर एक मी बॅग घेतली आहे प्लॅस्टिकची आणि त्याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि त्या बॅगीला मी फोल्ड करून ठेवत आहे आणि अशीच ती मी एका पातेल्यामध्ये ठेवत आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि ते पातेलं पण पाते पाते मी पीठ बसण्याच्या मापानेच घेतलेलं आहे मोठंच पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यावरती मी झाकण ठेवणार आहे आता आणि हे पीठ मी रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि पीठ रात्रभर भिजलं ना तर खूप छान पापड होतात आणि एकदम मऊ असं पीठ तयार होतं बघा तुम्ही पाहू शकता तर मी बॅगमध्ये का घातलं तर खूप असं कडक होतं पीठ जर पातेला तासच जर ठेवलं ना तर खूप कडक होतं पीठ आता मी असं मी थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे मी गोळे तयार करून घेणार आहे जेणेकरून पापड बनवायच्या साईजचं तर तुम्ही तुम्हाला केवढ्या आकाराचा पापड पाहिजे त्या आकाराचं तुम्ही गोळे बनवू शकता बघा तुम्ही पाहू शकता एवढा गोळा असा मी तयार केलेला आहे तर आता मी असे सगळे गोळे एकदाच करून ठेवणार आहे आणि आता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे इथं मी आणि सुरुवातीला अगोदर तेलावरती लाटायचं आहे तर थोडंसं तेल लावायचं आहे त्या गोळ्याला आणि हे असं मी लाटणं घेतलेलं आहे पापड लाटायचं लाटणं वेगळंच असतं आणि ते लाटण्याला पण थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता बघा तुम्ही पाहू शकता इथं मी तर थोडंसं मी पीठ पण लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पापड एकदम पातळ असा मी मस्तपैकी लाटून घेतलेला आहे बघा ह्या साईजचा मी पापड तयार करून घेतलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता ना असे सगळे पापड मी बनवणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता आता सगळे पापड मी असे बनवून घेतलेले आहे आणि ते पापड थोडेसे सुकले की वाकडे होतात त्याच्यामुळं ना सारखं त्याला पलटी करत राहायचं आणि नंतर जर छान सुकले ना तर एका ठेवून दिलं तरी चालतं बघा तुम्ही पाहू शकता खूप छान पापड आपले सुकलेले आहेत आणि एक पण पापड असा वाकडा झालेला नाही जर आपण सारखं प उलटी पालटी नाही ना केलं पापडला तर पापड वाकडे होतात बघा तुम्ही पाहू शकता सगळं पापड एकदम सरळ झालेले आहेत आणि मी उन्हामध्ये पापड वाळून घेत आहे तर मी एका साडीवर साडी अंतरली आहे उन्हामध्ये आणि बघा तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे पापड वाळून घेत आहे तर एका एक थोडंसं पापड एकाएक ठेवायचे आहेत जास्त पण नाही ठेवायचे एक तर अशा प्रकारे सगळं पापड मी वाळून घेतलेले आहेत आणि आता त्या पापडावरती मी अजून एक साडी टाकत आहे बघा तुम्ही पाहू शकता साडी का टाकायची उन्हामध्ये पण पापड वाकडेच होता त्याच्यामुळं अजून एक साडी किंवा तुम्ही एक पातळ असा दुसरा कपडा जरी टाकला ना तरी चालेल तर मी इथं साडी टाकलेली आहे कारण पापड दोन किलोच केलेला आहे तर भरपूर पापड आहेत म्हणून मी साडी टाकलेली आहे तर बघा तुम्ही आणि मी ते पापड दोन तास मी वाळवलेले आहेत असेच उन्हामध्ये तर बघा तुम्ही पाहू शकता पापड एकदम मस्तपैकी वाळलेले आहेत आणि छान असे पापड आपले तयार झालेले आहेत वाव सुपर आता मी तुम्हाला एक पापड भाजून दाखवते तर गॅस चालू करते अशा प्रकारे मी पापड भाजून दाखवते बघा गॅसवरती एकदम मस्तपैकी असं पाप असा भाजून घ्यायचा आहे बघा छानपैकी भाजून झालेला आहे पापड आणि आता एक पापड अजून मी तळून दाखवते तुम्हाला तर तेल कडित गरम करायला ठेवलं होतं अगोदरच तर मिडियम गॅसवरती पापड कधी झाले तर तळायचे बघा आपले पापड तयार आहेत आवडले तर नक्की एकदा ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद